है मित्रांनो है। स्वागत आहे तुमचं आपल्याच मार्ट युट्यूब चॅनलला तर घेऊन ना तुमच्यासाठी अजून एक खतरनाक असा स्पेशल असा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आपण बर्थडे स्पेशल व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे आलआयडी मशीन ॲपमधून आणि आजचा व्हिडिओ तुम्ही खूप इझिली बनवू शकता तुम्ही हा व्हिडिओ फक्त पूर्ण बघा कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपण पासवर्ड वगैरे काहीच देत नाही तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब देखील करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओचं जे काही मटेरियल आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे कसल्याच प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मशीन ॲपमधून बनवणार आहोत म्हटलं बीटमार्क शेकीपेक देखील लागेलच तर त्यासाठी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तेव्हा क्लिक करून तुम्ही सर्व काही इझिली घेऊ शकता जर तुम्हाला घेण्यास काय प्रॉब्लम आला तर खाली एक व्हिडिओची लिंक आहे हाऊ डाउनलोड मटेरियल त्यावरती क्लिक करा वर वर। वर वर तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व काय समजून जाईल बीट एक इफेक्ट मटेरियल कसं डाउनलोड करायचं ओके आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून टाका कारण सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं आणि त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल त्याला देखील जॉईन करा तिथं आपलं मटेरियल देखील येत असतं लाईट मशीन देखील तिथे मिळून जाईल तर जॉईन करा नक्कीच लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर फॉलो करून टाका कारण तिथं देखील आपण अपडेट देत असतो आपल्या डेली व्हिडिओचे <laughs> hey, ले ले तर चला आपला आजचा व्हिडिओ चालू करून देऊया किती बसंती सर्वात इम्पोर्ट केलेले आहेत आपण तर पहिल्या बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून देऊया आणि सिम्पली याचं सुरुवातीच्या बीटला आणि प्लसवर टच करून मीडियामध्ये जाऊन इथे टच करून आपला जो काही व्हिडिओ आहे व्हिडिओचं जे काय मटेरियल आहे तिथं जायचं आहे आणि पाच सेकंदाची एक व्हिडिओ क्लिप दिलेली आहे आपण तिला ॲड करायची आहे तिला ॲड केल्यानंतर सिंपली त्यावर क्लिक करून पाच पॉईंट दहापर्यंत लॉन्ग करून द्यायचे त्याला आणि लॉन्ग केल्यानंतर सिंपली तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल तर सिम्पली त्यावर ती क्लिक करायचं एकदा व्हिडिओवरती थ्री डॉट फिल कंपोजिशन एरिया ओके येत्या इचं पाच पॉईंट दहाच्या बीटला तिथे आल्यानंतर प्लस मीडिया मॉडेलचा सिम्पल एक फोटो ॲड करायचा थ्री डॉट फिल कम्पोजिशन एरिया नंतर नेक्स्ट बीट लिहिण्यासाठी ॲरो क्लिक करून आता इथं ह्या कटवरती टच करून कट करून द्यायचे तर नेक्स्ट बीटला सहा पॉईंट बाराच्या बीटला आल्यानंतर प्लस मीडिया मॉडेलचा फोटो थ्री डॉट फिल कम्पोजिशन एरिया नेक्स्ट बीट पार्ट कट करायचा तर प्रकारे आता तुम्हाला जिथे जितक्या बीट दिसतं इथे तितक्या बीटनुसार हे फोटो सर्व फोटो अशा प्रकारे ॲड करून द्यायचे आहेत थ्री डॉट फिल कम्पोजिशन एरिया ही प्रोसेस देखील करून द्यायची आहे ओके तर राहिलेले आहेत दोन तीन फोटो आपले लास्ट प्लस मीडिया तिला आता लास्ट फोटो राहिलेला आहे मित्रांनो आपला तर आत्ता एक फोटो डबल टाकायचा आपण इथे तर हा फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आता तुम्ही पाहू शकता की इथं पूर्ण बीट भासलेले आहेत आता इथे पाच पॉईंट दहाच्या बीडला आल्यानंतर प्लस मीडिया आपण जी कधी हॅपी बर्थडे नावाची पेंज दिलेली आहे तर तिला ॲड करून द्यायचं आहे लास्ट प्र लास्टला येऊन अशा प्रकारे लॉंग करून द्यायचं आहे नंतर सिम्पली त्यावर क्लिक करून मूंट अनफॉर्म जाऊन मोठ्या करण्यासाठी अशा प्रकारे क्लिक करून त्याला सेट करून द्यायचं आहे अशा प्रकारे इथे ओके सेट केल्यानंतर सिम्पली इथून बॅक येऊन शेक इपेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून द्यायचा आहे मॉडेलचा कोणता एका फोटो टच करून घ्या इफेक्ट्स थ्री डॉट कॉफी इफेक्ट्स नंतर बॅक येऊन चालू प्रोजेक्ट ओपन करायचा पाच पॉईंट दहाच्या बीट येऊन मॉडेलचे जे काही सर्व काही फोटो मिळतं तुम्हाला तर त्या सर्व फोटोजना टच करून इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट इफेक्ट प्रत्येक एका फोटोला अशा प्रकारे इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट इफेक्ट ही प्रोसेस करून द्यायची आपण तर राहिलेले एक ते दोन फोटोज ओके तर शेवटच्या फोटो पण इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट इफेक्ट ओके तुम्ही पाहू शकता इफेक्ट कसला बसलेला आहे तर आता तुम्ही काय करायचं आहे सिम्पली ह्या एक्सपोर्ट करण्यासाठी वरील एरो क्लिक करून एक्सपोर्ट करून द्यायचे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा